नाही, माझं काय म्हणणं आहे की तेलंगणात कांदा न्यायची वेळच काय येते हा प्रश्न आहे ना. महाराष्ट्र सरकार करतंय काय? तो सकाळी 9 वाजता त्याला शिव्या देतो, 10 वाजता तो त्याला शिव्या देतो. म्हणजे यांची उनी जुनी बघायला महाराष्ट्र बसलाय का? आमच्या एवढी आंदोलन महाराष्ट्रात सध्या कुणीच करत नाही. म्हणजे तुम्ही जर का क्राईम रेकॉर्ड काढला महाराष्ट्राचा, तर सगळ्यात जास्त चळवळीचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. माझ्यावर शेकडो गुन्हे दाखल असतील. कापसाचं 1 क्विंटलचं उत्पादन खर्च या वर्षीचा 8,300 रुपये, म्हणजे नियर अबाउट 8,500 रुपये, आणि बाजारात भाव हा 7,000 आत आहे. जगायचं कसं आम्ही? आणि भिकाऱ्यासारखे तुम्ही आम्हाला 2-2 हजार रुपये टाकता की मोदी सरकार 2,000 रुपये देणार आहे आणि आम्ही तुम्हाला अजून थोडे 2,000 रुपये देणार आहे. भिकारी आहे का आम्ही? जी परिस्थिती सर टोमॅटोची आहे, अगदी त्याच्या विरुद्ध परिस्थिती कांद्याची आहे. म्हणजे शेतकऱ्यांना अगदी 2 ते 3 रुपये सुद्धा दराने अगदी तो कांदा विकला जातोय. अगदी मध्यंतरी तेलंगणातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केला तेलंगणातील बाजार समित्यांवर नेऊन विकण्याचा, पण त्याचाही फारसा फायदा शेतकऱ्यांना झालेला दिसत नाहीये. नाही, माझं काय म्हणणं आहे की तेलंगणात कांदा न्यायची वेळच काय येते हा प्रश्न आहे ना. महाराष्ट्र सरकार करतंय काय? आज महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना संरक्षण देणं, त्यांना जगवणं, त्यांना टिकवणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे कुणाचं काम आहे? तेलंगणाच्या सरकारचं काम आहे का? ते काय मध्य प्रदेश सरकारचं काम आहे का? हे काय करतायत? यांचं काय चाललंय? तू किती हरामखोर, मी किती कमी हरामखोर. हो त्याला तो सकाळी 9 वाजता त्याला शिव्या देतो, 10 वाजता तो त्याला शिव्या देतो. म्हणजे यांची उनी जुनी बघायला महाराष्ट्र बसलाय का? या महाराष्ट्रामध्ये जेव्हा कांद्याचे दर पडतात तेव्हा या कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन केंद्र सरकारनं दिलं पाहिजे, राज्य सरकारनं पाठपुरावा केला पाहिजे आणि स्पेशल अनुदान त्यांना दिलं पाहिजे. अनुदान देताना तुम्ही जाचक निकष आणि अटी टाकता आणि समजा 1,000 लोक अफेक्टेड असतील तर त्यातल्या 10 लोकांना ती मदत मिळते, बाकीचे मेले आणि मग पेपरला टीव्हीला बातमी होते, हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग होतो की 10 कांदा उत्पादकांना मदत झाली. शहरी लोकांना वाटतं बाबा यांना इतकं अनुदान मिळतं तरी रडतात ते. अशा पद्धतीनं म्हणजे अफेक्टेड लोकांची संख्या किती आहे याचा विचार केला पाहिजे. आणि ही महाराष्ट्राच्या सरकारचं हे अपयश आहे की आम्हाला कांदा तेलंगणात घेऊन जावा लागतो किंवा इतर राज्यात घेऊन जावा लागतो, हे राज्य सरकारचं अपयश आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत काही सरकारकडे पाठपुरावा केला किंवा काही आंदोलन केली वगैरे असं काही तुमची भूमिका? सातत्यानं करतो आम्ही. आमच्या एवढी आंदोलन महाराष्ट्रात सध्या कुणीच करत नाही. म्हणजे तुम्ही जर का क्राईम रेकॉर्ड काढला महाराष्ट्राचा तर सगळ्यात जास्त चळवळीचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत. माझ्यावर शेकडो गुन्हे दाखल असतील. कांद्याच्या प्रश्नावर आम्ही भूमिका घेतली आक्रमकपणे की कांद्याचे दर पडलेले त्या बाबतीत काहीतरी भूमिका घ्या. आज दुधाची तीच अवस्था आहे, दूध धंदा तोट्यात आलेला आहे महाराष्ट्रातला. आमचा सोयाबीन कापूसवाला तर मेल्यात जमा आहे, म्हणजे आत्महत्येच्या कतारवर आहे, उंबरठ्यावर उभा आहे. सोयाबीनचं मी आता मी सोयाबीन पट्ट्यातून येतो. 1 क्विंटल सोयाबीनचा या वर्षीचा उत्पादन खर्च आहे 57 रुपये आणि बाजारात सध्याचा भाव आहे 46 रुपये. कसं जगायचं आम्ही? घरून लावायचं चाललंय. कापसाचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च या वर्षी पैसे खिशातले, म्हणजे इकडून तिकडून व्याजानं आणायचे ना. कापसाचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च या वर्षीचा 8,300 रुपये, म्हणजे नियर अबाउट 8,500 रुपये, आणि बाजारात भाव हा 7,000 आत आहे. जगायचं कसं आम्ही? आणि सरकार नावाची यंत्रणा काय करते मग? ही सरकारी जबाबदारी नाही. आणि भिकाऱ्यासारखे तुम्ही आम्हाला 2-2 हजार रुपये टाकता की मोदी सरकार 2,000 रुपये देणार आहे आणि आम्ही तुम्हाला अजून थोडे 2,000 रुपये देणार आहे. भिकारी आहे का आम्ही? म्हणजे बसस्टँडवर एका जणाचा 50,000 खिसा मारायचा आणि गर्दी गोंधळात त्याच चोरांनी त्यातले 500 रुपये काढून त्याला भाड्याला द्यायचे आणि त्याला सांगायचं मी कसा देव माणूस आहे. अरे पण खिसा मारला ना 50,000 आमचा, त्याचं काय? सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी जीवावर बेतणारी आंदोलनं केलेली आहेत, म्हणजे मी मृत्यूच्या दारात जाऊन वापस आलेलो आहे. याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? अजून सरकार हळायला तयार नाही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर, गंभीर नाही आहेत. मी जेव्हा मंत्रालयात दिसतो तेव्हाच हे मंत्री म्हणतात अरे ते सोयाबीनचं निवेदन काढा तो रविकांत उपकराला. म्हणजे मी दिसल्यावर ज्यांना सोयाबीन आठवतं, मी दिसल्यावर त्यांना कापूस आठवतो. करतात काय? हिंदू खतरे में मुसलमान खतरे में. ध्रुवीकरण करायचं, काहीतरी अफवा फैलवायच्या, हिंदू मुस्लिम कशा दंगली निर्माण होतील बघा तुम्ही. आता अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाकडून जाणीवपूर्वक पेरण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. कोण म्हणतं इथं औरंगजेबाचं पोस्टर फडकवलं, कोण म्हणतं इकडे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले, आणि मूळ प्रश्न जो आहे तो बाजूला राहतो. म्हणजे मला तर असं वाटायला लागलं की आता आंदोलन या गोष्टीवर करायची वेळ आली आहे की एक स्वतंत्र अधिवेशन जीवन मरणाच्या प्रश्नावर घ्या, बाकी प्रश्नावर घेऊ नका. बाकी कोणताच प्रश्न त्या अधिवेशनात नको, फक्त जीवन मरण, पोटा रोजगार, खाण्यापिण्याचे प्रश्न आणि ज्याच्या त्याच्या घामाचं दाम त्याला मिळालं पाहिजे.